कोगेगावच्या विजय स्तंभास ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची मानवंदना। पुणे भीमा कोगेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना दिली। 1 जानेवारी 1818 रोजी या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती। यामध्ये 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव केला होता। या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ या विजय स्तंभाचे निर्माण ब्रिटिशांनी केले होते। दरवर्षी देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोक अभिवादन करण्याकरिता या ठिकाणी येत असतात। आज 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 वाजता ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली। यावेळी ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, वंचितचे प्रवक्ते अमित भुईगळ, आनंद चंदन शिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, स्वातीताई कदम, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते।